नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वर। मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही आपल्या सचिन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका, म्हणजे निरनिराळे पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले पाहायला भेटतील। तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि आज ऍक्च्युअली घरामध्ये बनते मस्तपैकी फिश, आणि फिश कोणते आहे आम्ही पण फर्स्ट टाइम नवीन ट्राय करतोय ते फिश। तर ते फिश मी तुम्हाला सांगतो काय आहे, कोणतं आहे ते, आणि त्याबरोबर आहे आपली नेहमीची कोळंबी। आणि विशेष म्हणजे हे सर्व फिश बनवणार आहे एक सुरमई। सो सुरमई सुरमई कोण आहे, त्या सुरमईची तुमची ओळख करून देतोय। तुम्ही सर्वांनी तिला पाहिलंच असेल वेगवेगळ्या ठिकाणी। सो ही आहे आमची सुरमई। सो ही सुरमई तुम्हाला बनवणार आहे मस्त पैकी। कोणतं फिश बनवते? नाही, फिश चं नाव तुम्ही सांगायचं। फिश बघायचं, फिश चं नाव बघा, असं काही नाही। जे प्रॉपर ज्यांना फिशचं नॉलेज असतं तिथं पण लगेच फिश सांगू शकतात, आणि अदरवाईज नाही कळत। नंतरच्या व्हिडिओ मध्ये मी सांगेन की ते फिश कोणतं होतं, पण ह्या व्हिडिओ नंतर मला सगळ्या कमेंट्स मध्ये ह्या फिशचं नाव हवं। आणि काहीतरी वेगळं ट्राय करतोय फिश, ते बोलल्या खूप छान लागेल। आणि फिशची रेसिपी पण मी वेगळी केली आहे, तर ती पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन शॉर्टकट मध्ये। तर आता सांग ना, सांगू शकते, पण फिशचं नाव तुम्ही मला सांगायचं। मी तुम्हाला फिश दाखवते। मी सगळं छान असं मॅरिनेट करून ठेवलंय, तुम्ही बघू शकता मस्त असं छान मॅरिनेट झालंय ते। आणि हे तर सगळ्यांनाच माहिती असेल, ऍक्च्युली ही स्मॉल कोळंबी आहे। म्हणजे नॉर्मली कोळंबी फार मोठी मोठी असते, पण ही छोटी आहे। ह्याला आपण जवळ्यानंतरचा पार्ट म्हणतो ना, छोटी कोळंबी। आणि फिश साठी मी ऍज युजुअल अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं छान फिशला लावून मॅरिनेट करून ठेवलेलं। आणि मॅरिनेट करून झाल्यानंतर त्या कोळंबीलाही तसं सेम मॅरिनेट केलं, म्हणजे दोन्ही फिशला मी सेमच मॅरिनेट केलंय। आणि एक मिसिंग होतं माझ्याकडे ह्यावेळी कोकम। सो प्रत्येकाला हा कोकम पण लागतंच मच्छीमध्ये, प्रत्येक मच्छीमध्ये कोकम असतं। मग काही ऑप्शनल लोक ज्यांच्याकडे कोकम नसतं ती लोक काय करतात, लिंबू टाकतात। पण मी आज काहीतरी नवीन ट्राय केलं, माझ्याकडे ना लिंबू होतं ना कोकम होतं। पण अशा वेळी काय करायचं जेव्हा लिंबू आणि कोकम सुद्धा नसतं, तर मी अडवाईज करेन की अशा वेळी तुम्ही एक छानसा टॅमॅटो घ्या छान पिकलेला, कारण आंबटपणा यायला ते आपण मच्छीला लावतो, तर टॅमॅटो मध्ये पण छान आंबटपणा असतो, आंबट गोडपणा असतो। सो मी टॅमॅटोची ग्रेव्ही केली, म्हणजे पेस्ट केली, आणि ती छान लागली। जसं आपण मसाले भातामध्ये सुद्धा टॅमॅटोची ग्रेव्ही टाकतो टेस्टी होतो, तसं फिश सुद्धा टेस्टी होऊ शकतं। तुम्ही सुद्धा हे ट्राय करा, टॅमॅटो टाकू। सो तुम्हाला रेसिपी संबंधित असेल, आता सर्व काही फ्राय करून मस्तपैकी फ्राय करून मस्त मॅरिनेट करून ठेवलेले आहे। आणि कोटिंग साठी हे ऍज युजुअल आपण जे रवा वगैरे करतो ते तिखट मीठ टाकून तसं रवा रेडी केलाय। तर आता आपण विलंब न करता छान पैकी मच्छी फ्राय। मला पण आता कंट्रोल होत नाहीये, आणि आपण पण आता लवकरच झाल्यानंतर एक खाण्याचा आनंद घेऊया। आणि नवीन जी फिश आहे तिची टेस्ट, फिशचं नाव तुम्ही सांगायचंय। फिश पुन्हा बघा हे कोणतं फिश आहे, ह्या फिशचं नाव तुम्ही मला सांगायचं हे फिश कोणते। ठीक आहे, इट्स व्हेरी कॉमन फिश, पण मजा येणार आहे गेसिंग करताना। सो तुम्ही गेस करा आणि तुम्ही सांगा। सचिन साठी नवीन आहे, माझ्यासाठी नवीन नाही। सो पहिल्यांदाच खाणार आहे ते फिश, आणि बोलले की खूप छान फ्राय करतो। कांदा कशासाठी? आता आहे ना, मी तुम्हाला जे सांगितलं की ही आहे कोळंबी, पण ह्या कोळंबीला तुम्हाला मी सांगितलं जवळ्यानंतरचा पार्ट, म्हणजे जवळ्यानंतर जी कोळंबी असते त्याला म्हणतात करदी। तर ही करदी आहे ऍक्च्युली, इट्स नॉट अ कोळंबी। कोळंबी फार मोठी मोठी असते, हे फक्त कोकणातल्या लोकांना माहिती मिळू शकतं। ह्याला करदी म्हणतात। करदी आहे ना, मी फक्त कांद्यावरती करणार आहे, बाकी त्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही। बाकी ऍज युजुअल अद्रक लसूण मी मॅरिनेट केलेला आहे। आता फक्त कांद्यावरती करदी कशी होते ते मी एवढं सांगतेत, म्हणजे ते छानच होणार आहे। ऑसम लागते अशी गरम गरम करदी नुसती कांद्यावरची, आणि भाकरी कांद्यावरची हे फेमस आहे कोकणातली।
माझ्या हातात तोंडाला पाणी सुटलंय. अशा रीतीने आमची फिश वगैरे झालेली आहे. कशी आहे फिश राजवीर? अरे खा ना मग, खाली का नाही अजून? फिश कोणती आहे? कोणती फिश होती? कोलबी. अजून कोणती? अच्छा हाँ, जसे आम्ही मगाशी बोललो आहे ती बोलली आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो ती फिशचं नाव काय तुम्ही ओळखा, तुम्हाला दाखवलीच होती, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कमेंट करून नाही ओळखता आली तर मी एक्झॅक्ट उत्तर त्याचं कोणती फिश आहे ते तुम्हाला नक्की मी सांगेन. सो आता आम्ही मस्तपैकी फिश आणि कोलंबीचा आनंद घेतो आहे. सो तुम्ही ही बनवा आणि मस्तपैकी आनंद घ्या त्या फिशचा. सो चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा आणि आपलं नेहमीचं वाक्य, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या.